वास्तव महाराष्ट्राचं। देशाच्या 15व्या आदिवासी महिला नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज शपथविधी झाला। त्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्याच्या चिखले येथे भाजपा महिला आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात मोठा जल्लोष करण्यात आला। यावेळी हजारो महिला उपस्थित होत्या। यावेळी भाजपा महिला आमदार श्वेता महाले यांनीही आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक नृत्य केलं। चिखली शहरातील महाराणा प्रताप चौकातून या जल्लोष रॅलीला सुरुवात झाली। या रॅलीमध्ये खास करून मेळघाट येथून आलेले आदिवासी बंधू भगिनी यांनी आकर्षक पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून एक वेगळंच आकर्षण निर्माण केलं। यामध्ये आदिवासी स्त्री पुरुष यांनी बासरी ढोल आणि पारंपरिक वाद्यांवर ताल धरून आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा मोठ्या आनंदात जल्लोष साजरा केला। तर शेवटी आदिवासी बांधवांचा स्वागत सत्कार होऊन स्वागत सभेत सुद्धा हा जल्लोष कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी हजारो महिला मुली आणि नागरिक हजर होते। आजचा दिवस भारतातल्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असा हा आजचा दिवस आहे। एका आदिवासी समाजातल्या महिलेला जिने आपलं आयुष्य हे ज्ञानदानामध्ये समर्पित केलं अशा महिलेला आज देशाच्या सर्वोच्चपदी बसण्याचा बहुमान त्या ठिकाणी मिळालेला आहे। आज इथे भारतामध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलांचा हा सन्मान या ठिकाणी आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केलेला आहे। मी माझ्या चिखली विधानसभेतल्या संपूर्ण महिला वर्गांचं मनपूर्वक अभिनंदन करते, कौतुक करते। आज प्रत्येक महिला ही स्वतःला त्या स्थानापर्यंत पाहत आहे याचं पूर्ण आणि पूर्ण श्रेय हे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांचं आहे। आणि सोबतच या भारतातल्या संपूर्ण जो महिला वर्ग आहे त्यांचे आशीर्वाद हे मोदीजींच्या पाठीशी आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात यादी दिलेली गेली आहे, ज्यामध्ये आपलंही नाव असल्याचं माहिती मिळत आहे। आपली काय नेमकी अपेक्षा किंवा पक्षाकडून आपल्याला काही जबाबदारी दिली होती? मला अशी कुठलीही कल्पना नाही आहे। मंत्रिमंडळामधली यादी कुठे आहे, कुठे गेली, ती कधी गेली, मला याची काही कल्पना नाही आहे। एक पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करत आहे। आपल्याला जर मंत्रीपद मिळालं तर कुठल्या खात्याची जबाबदारी आपल्याला स्वीकारायला आवडणार? हे पहा, भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही त्या ठिकाणी निस्वार्थ भावनेने काम करतो। पक्ष आमच्या कामाची दखल त्या ठिकाणी घेतो। मी कुठल्याही नेत्याकडे या संदर्भात कुठलीही अपेक्षा व्यक्त केलेली नाही आहे। माझं कार्य हे समाजसेवेचं चालू आहे आणि ते निरंतर असं चालू राहणार आहे। पदासाठी किंवा कुठल्या अपेक्षेसाठी मी राजकारणात आलेले नाही आहे। पक्ष जो निर्णय घेईल तो आतापर्यंत मी स्वीकारत आलेले आहे। भविष्यामध्ये सुद्धा पक्ष जो काही निर्णय देईल तो मी स्वीकारेल। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।